भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित विधिमंडळातील माझे सर्व सहकारी आमदार, सन्माननीय खासदार, माजी आमदार, माजी खासदार, महापौर, सर्व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी, स्वतंत्रता संग्राम सेनानी, त्यांच्या पत्नी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, भारतीय स्वातंत्र्य समरातील आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो। आणि आज या मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण पूर्ण केले आणि अमृत महोत्सव वर्ष आपण साजरे करतो, त्याच वेळी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण प्रवेश करतोय। कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारताला मुक्ती मिळाल्यानंतर देखील मराठवाड्याला मुक्ती मिळाली नव्हती। हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली तेलंगणा, कर्नाटकातला काही भाग आणि मराठवाडा असा हा सगळा प्रदेश हैदराबाद राज्य या नावाने ओळखला जात होता आणि निजामाने भारतामध्ये येण्यास नकार दिल्यामुळे जी 3 राज्य राहिली होती त्याच्यामध्ये हैदराबाद म्हणजेच मराठवाडा राहिला होता। आणि आपल्याला कल्पना आहे की इतिहासामध्ये निजामाच्या विरुद्ध एक मोठा संग्राम आपल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी त्या ठिकाणी छेडला। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी हे त्या ठिकाणी मैदानात उतरले। दिगंबरराव बिंदू असतील, केशवराव जमलापूलकर असतील, GS मेलकोटे असतील, गोविंदभाई श्राफ असतील, त्याचप्रमाणे केशवराव कोरटकर असतील, आक्रू वाघमारे, अनंतराव भालेराव, भगवानराव गांजवे, प्राणेशाचार्य, RD देशपांडे, आक्रू वाघमारे, हबीबुद्दीन, कॉम्रेड करुणाताई चौधरी, दगडाबाई शेळके, विमलाबाई मेलकोटे, सीताताई नांदापूरकर, त्याचप्रमाणे प्रतिभाताई वैशंपायन, ताराबाई परांजपे, विनायकराव चारठणकर, विजयेंद्र काबरा, मंजूर जंग फरीद, मिर्झा शोएबुल्ला खान, गोविंदराव नानल, रविनारायण रेड्डी, अण्णासाहेब वाळुंजकर, मुकुंदराव पेडगावकर, श्रीनिवासराव बोरीकर, श्यामराव बोधनकर, राघवेंद्र दिवाण, फुलचंद गांधी, पुरुषोत्तम चपळगावकर, त्याचप्रमाणे या लढ्यातले पहिले हुतात्मे गोविंदराव पानसरे, उमरी बँकेवरील दरोड्याचा यशस्वी कट आखणारे रघुनाथ रांजणीकर, धनाजी पुरोहित व मराठवाड्याच्या या संपूर्ण या संग्रामामध्ये ज्या ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात, खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं देखील शक्य नाही, पण ज्या ज्या लोकांनी या मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारला गेला। खरं तर निजामाने रजाकार नावाची जी काही फौज तयार केली होती त्याचा प्रचंड मोठा त्या ठिकाणी दरारा होता आणि मोठ्या प्रमाणात भारतीयांवर अत्याचार या फौजेच्या माध्यमातून, या रजाकारांच्या माध्यमातून होत होते। मराठी, तेलुगू, कन्नड शिकता येणार नाही, केवळ उर्दू शिकावं लागेल अशा प्रकारचा फरमान त्यांनी काढला। त्याच्या विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांनी सांगितलं की काही झालं तरी या ठिकाणी आम्ही संघर्ष करणार आणि एक अटळ अशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी उभा राहिला।
आणि अशा या सगळ्या संघर्षामध्ये ज्यावेळी अत्याचाराची परिसीमा गाठली त्यावेळी खऱ्या अर्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन पोलो सुरू झालं आणि ऑपरेशन पोलो खऱ्या अर्थाने आपल्याला कल्पना आहे ज्याला नंतर पोलीस ऍक्शन म्हटलं गेलं। चारीकडनं सहा भागातनं संपूर्ण या ठिकाणी वेढा टाकला आणि 17 सप्टेंबरला शेवटी निजामाने शस्त्र खाली ठेवले आणि भारतामध्ये विलीनीकरण मान्य केलं। त्यामुळे भारताला जरी 1947 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं तरी त्याही नंतर आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना संघर्ष करावा लागला आणि 17 सप्टेंबर 1948ला हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। आणि म्हणून आजचा जो दिवस आपण या ठिकाणी मानवंदनेचा ठेवतो ते त्या सगळ्या नाम आणि अनाम स्वातंत्र्यवीरांना सलाम करण्याकरता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आणि त्यांना आश्वासित करण्याकरता की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या स्वातंत्र्याचा मोल आम्हाला पाहिती आहे आणि आम्ही हे स्वातंत्र्य कधी स्वैराचारामध्ये परिवर्तित होऊ देणार नाही, तर आमच्या संविधानाने दिलेले जे अधिकार असतील स्वातंत्र्य समता बंधुता याच्या आधारावर या ठिकाणी जी नवराष्ट्राची निर्मिती आपण करतोय त्यामध्ये मराठवाडा देखील कुठेही मागे राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प घेण्याचा आजचा दिवस आहे। आणि म्हणून गेले अनेक वर्ष मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या योजना आपण करतो, यावर्षी मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, काही मंडळांमध्ये तर 4 वेळा 6 वेळा देखील अतिवृष्टी झाली। नुकतंच माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामधल्या आमच्या सरकारने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 750 कोटी रुपये या ठिकाणी या आपल्या मराठवाड्याकरता घोषित केलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरचा सर्वे करून 3 हेक्टरपर्यंत मदत करायची, 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडला असेल तरीही मदत करायची, ज्या ठिकाणी गोगलगायींनी पीक खाल्लं त्याही ठिकाणी मदत करायची अशा प्रकारचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आपला या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून जो नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे आपण तयार केला, जो पुढच्या काळातला एक इकॉनॉमिक कॉरिडॉर असणार आहे, या इकॉनॉमिक कॉरिडॉरला जोडण्याकरता जो काही नांदेड जालना मार्ग आहे त्यालाही पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याच्या लँड ऍक्विजिशन करता जमीन अधिग्रहणाकरता आपण त्या ठिकाणी निधी हा उपलब्ध करून देतो आहोत आणि तोही निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करून मुंबईला नांदेडच्या जवळ आणायचं आणि त्यातनं विकासाचा एक नवीन कॉरिडॉर तयार करायचा हा प्रयत्न देखील आपला आहे। मराठवाड्यातल्या सिंचनाचे प्रश्न हे ऐरणीवर घेऊन ते सोडवण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि त्याचवेळी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये जे काही तुटीचं खोरं आहे या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून जाणारं पाणी जे पश्चिमी वाहिन्या नद्यातनं वाहून जातं ते पाणी उचलून आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्याचं रूपांतर हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी असलेल्या खोऱ्यामध्ये करून मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्ती देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय आणि हे काम देखील आपण अत्यंत वेगानं हातामध्ये घेतो आहोत। एवढंच नाही तर मराठवाडा ग्रीड सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतला होता, या मराठवाडा ग्रीडच्या संदर्भात काही त्या संदर्भात लोकांच्या संकल्पना आहेत, काही लोकांचे गैरसमज देखील आहेत, त्या संकल्पना ते गैरसमज दूर करून त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचंही काम आपण हातामध्ये घेऊ जेणेकरून मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मराठवाड्यामध्ये जलसंधारणाचं काम केलं की ज्याला माननीय उच्च न्यायालयामध्ये IIT दिलेल्या रिपोर्टला उच्च न्यायालयाने स्वीकारलं आणि त्याचा प्रचंड परिणाम हा मराठवाड्यामध्ये झालेला आहे अशा प्रकारचं नमूद केलं, अशा प्रकारची आता पुढच्या काळामध्ये पाण्याच्या या शाश्वत योजना तयार करून मराठवाड्याला आपल्याला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे आणि त्याचवेळी मराठवाड्यातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं, मी आज सगळी कामं नमूद करणार नाही, आजचा तो दिवस देखील नाही, आज आपण खऱ्या अर्थानं मानवंदना देण्याकरता आलो आहोत, पण मी नवीन शासनाच्या माध्यमातून
मराठवाड्यातल्या आणि नांदेड जिल्ह्याच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की या ठिकाणी विकासाचा बॅकलॉग दूर करून मराठवाड्याला महाराष्ट्राच्या विकासाच्या रांगेमध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता किंवा सोबत आणण्याकरता आमचं सरकार हे कटिबद्ध असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी जे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी त्यांच्या पत्नी किंवा आमचे जे शहीद आहेत त्यांच्या विधवा त्या सगळ्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू हो.